संपूर्ण देशावर लॉकडाऊनचं सावट असतानाही शेअर बाजारात मात्र तेजीचं वातावरण आहे. सेन्सेक्सनं गेल्या 3 दिवसात सुमारे 2000 अंकांची उडी घेतली. याच कालावधीत गुंतवणूकदारांच्या मालमत्तेत 8 लाख कोटींची भर पडली आहे. जगभरातील शेअर बाजारात खरेदीचा माहोल असल्यानं त्याचं प्रतिबिंब देशात उमटलंय. मात्र एखाद्या राज्यानं कठोर निर्बंध लादले तर या क्षेत्रातून कशा स्वरूपाची प्रतिक्रिया उमटेल याबाबत मतमतांतरं आहेत. गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रासह देशभरातील कोरोनाबाधितांची संख्या सातत्यानं वाढतीये, त्यामुळं अनेक राज्यांनी निर्बंध लागू करायला सुरुवात केली आहे. लॉकडाऊनची टांगती तलवार आहे, मात्र या भीतीला बाजूला सारून शेअर बाजार मुसंडी मारतोय. निफ्टी आणि सेन्सेक्सनं गेल्या 3 दिवसात मोठी वाढ दर्शवली आहे. सोमवारी सेन्सेक्सनं 900 अंकांची उडी घेतली होती, त्यामुळं आज करेक्शन अर्थात काही प्रमाणात घसरण होण्याची शक्यता होती. मात्र शेअर बाजारात आजही खरेदीचाच जोर राहिला. NTPC, ONGC, SBI, पॉवर ग्रीड, रिलायन्स इंडस्ट्रीज, ॲक्सिस बँक, ग्रासिम इंडस्ट्रीज, हिंदुस्तान लिव्हर, बजाज फायनान्स या कंपन्यांचे शेअर्स वाढले. ऊर्जा, तेल आणि गॅस, बँकिंग क्षेत्रातील कंपन्यांचे दर वाढल्याचं दिसून आलं. दुसरीकडं टाटा मोटर्स, वेदांत आणि मारिको कंपनीचे शेअर्स घसरले. शेअर बाजाराची एकूण वाटचाल पाहता सध्याची तेजी टिकून राहण्याची शक्यता कमी आहे. निर्देशांक वाढतोय म्हणून शेअर्सची खरेदी करण्याऐवजी कोणत्या क्षेत्राकडे जास्त मागणी आहे याचा अभ्यास करून गुंतवणूक करणं योग्य ठरेल.